जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन समारंभाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम हे होते. संपूर्ण उपस्थितांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना फुलवणाऱ्या ध्वजदिन निधीसाठी सरळ हातानं मदत करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केलं. तसंच देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता सैनिक निधड्या छातीनं लढत आहेत, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन तरुणांनी देशसेवा करावी असं विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितलं. माजी सैनिक अथवा त्यांच्या कुटुंबियांचे कोणतेही प्रश्न अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवू नयेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमाला छावणीचे ब्रिगेडियर, माजी सैनिक आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.